आणि आता बातमी आहे ठाकरे विरुद्ध ठाकरे या नव्या सामन्याची. येत्या 6 मे रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कोकणात सभा घेणार आहेत. त्याआधीच संजय राऊत आणि संदीप देशपांडे या दोन्हीकडच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. एकमेकांना पोपट कुत्रे अशा उपमा देऊन राजकीय वातावरण तापवण्यात येते. पाहूयात भाजपचा पोपट आणि भटके कुत्रे. सभेच्या आधी राजकीय धुमशान. एकाच दिवशी धडाडणार ठाकरे बंधूंच्या तोफा. राज्यात एकीकडे उष्णतेचा पारा तापत असताना ऐन मे मध्येच कोकणात राजकीय पाराही तापणार आहे. एकाच दिवशी कोकणात दोन ठाकरेंच्या तोफा धडाडतील. 6 मे रोजी उद्धव ठाकरेंची महाडमध्ये सभा होणार आहे, तर त्याच दिवशी राज ठाकरेंचीही रत्नागिरीत सभा होते. पण त्या सभेआधीच वातावरण तापलंय. पोपट आणि कुत्र्यावरून ठाकरे गट आणि मनसेत धुमशान सुरू झालंय. भारतीय जनता पक्षाने एवढे पोपट पाळून ठेवलेले आहेत. उठ सूट उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे. झोपेत पण उद्धव ठाकरे, जागेपणे उद्धव ठाकरे. माझी मी ते चहल साहेबांना पत्र लिहिणार आहे की ती पुन्हा एकदा गाडी सुरू करा भटक्या कुत्र्यांची आणि पहिले भांडुपला वाटवा. आणि अशा लोकांची जिभेची नसबंदी केली म्हणजे जरा ते वटणीवर येतील. तर ती भटक्या कुत्र्यांची गाडी सुरू करायची विनंती आम्ही महानगरपालिकेला लवकरच करणार आहोत. संजय राऊत म्हणजे कोण आहे तर राष्ट्रवादीच्या भोक्यांनी पाळलेला उंदीर आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर तुफान हल्लाबोल केला होता. त्यांच्या प्रत्येक भाषणातल्या लाव रे तो व्हिडिओनं निवडणुकीचं राजकारण गाजवून टाकलं होतं. त्याचा समाचार घेताना देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंचा उल्लेख बारामतीचा पोपट असा केला होता. त्याचीच परतफेड आता संजय राऊतांनी केली आहे. बारामतीला पोपटाची कमी पडली की ते नवीन शोधून काढतात आणि जे त्यांना बोलता येत नाही ते दुसऱ्याच्या तोंडून बोलवतात. 2019 नंतर राज ठाकरेंच्या मनसेच्या इंजिनाची दिशा पुन्हा एकदा बदलली आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी करायला सुरुवात केली. गुढीपाडव्याच्या सभेतही राज ठाकरेंच्या रडारवर होते उद्धव ठाकरे. तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यावर उत्तर देणं टाळलं असलं तरी कोकणातल्या ठाकरे बंधूंच्या सभेआधी संजय राऊतांनी वातावरण निर्मिती केली आहे. आता या पोपटपंचीला राज ठाकरे कोणत्या भाषेत उत्तर देतात ते पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.